नमस्कार, मी सूरज मुके। तर आत्ता आपण स्वप्नील बेंडोरे यांच्या शेतात आहे। तर याच्या आधीचे आपण व्हिडिओ पाहिलेत की त्यांच्याकडं 12 ते 13 जनावरं आहेत, याचे गाई आहेत। तर यांच्या चाऱ्याचं नियोजन कसं असतं, हिरव्या चाऱ्याचं, सुक्या चाऱ्याचं, आणि ते मुरघास पण तयार करतात। तर हा मुरघास कशा पद्धतीने तयार करतात आणि किती एकरचं क्षेत्र हे आपण खास करून चाऱ्यासाठी संरक्षित केलं पाहिजे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। तर सर, आपण 12-13 गाई आपण आपल्या गोठ्यात सांभाळतो, तर यामध्ये आपण किती एकरमध्ये चारा लावलेला आहे, आपल्या हिरवा चारा, आणि कोणता कोणता चारा आपल्या शेतात लावलेला आहे? आत्ता आपल्याकडं 12 गायांचा गोठा आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले, हां, 12 गाय आहेत। 12 गायांसाठी आपल्याकडं क्षेत्र 3.5 एकरचं क्षेत्र आहे। तर आपण काय करतो, ही जी पाहता तुम्ही भाजीची मका आहे, इकडं शाळू आहे, म्हणजे असं टप्प्यावर काही तो शाळू कापायला आलेला आहे, म्हणजे अशा याच्यामध्ये आपण काय केलं, ही भाजीची मका आमच्या कैला बीबीकॉन म्हणतात, बीबीकॉन। याची लागवड कमीत कमी 7 किलोची लागवड, 1 एकराला 7 किलो बी लागते याचं। तर आपण काय करतो, टप्प्याटप्प्यावर लावतो, 20-20 गुंठ्याच्या अंदाज धरून हे आपण लागवड करून घेतो। म्हणजे काय होतं, चारा हा नियमित वल्ला चारा कंटिन्यू गायला भेटत राहतो ना, म्हणून आपण 3 एकरामध्ये आपलं 1 वर्षभर ह्या 3 एकर 3.5 एकरमध्ये आपलं भागते। तुम्ही अजिबात विकत आणत नाही? विकत नाही। आणि आपलं शेणखत टाकायचं, बाकी काय खर्च करायचा नाही, आणि फक्त मका लावायची, एक युरिया थोडासा मारायचा, पण शेणखत असल्यामुळं काय त्यांना बाकीच्या खताची काही गरज नाही। जर आता एखाद्या शेतकऱ्याकडं 10 गाई असेल तर त्याला हिरव्या चाऱ्यासाठी किती एकरचं क्षेत्र राखीव ठेवलं पाहिजे आणि कोणतं कोणतं चारा पीक त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे त्याने? कमीत कमी त्याला 3 एकर क्षेत्र पाहिजे। जर कसदार चारा आणि कसदार जर चारा म्हणजे बनवायचा असेल आणि जर स्वतःचा चारा तयार करून बुवा जर प्रॉफिटमध्ये यायचं असेल तर त्याने 3 एकर ज्याला क्षेत्र आहे, 10 गायांसाठी 3 एकर क्षेत्र पाहिजे कमीत कमी। कारण का अर्ध्या एकरात म्हणा किंवा बुवा 30 गुंठ्यात म्हणा घास हा लसूण घास किंवा बा मेथी घास हा केला पाहिजे त्यांनी। आणि दुसरी गोष्ट अशी का 1 एकर क्षेत्र मुरघासासाठी ठेवलंच पाहिजे। कारण का मुरघास हा आहे ना, आता हा वावर आहे, एक मोठं 1 एकरचं वावर आहे, 1 एकरच्या वावरामध्ये तयार केली मका, मका तयार केल्याच्या नंतर ही मकाची तोड झाली कणसाची का ही मका लगेच मुरघासाला तयार करून घ्यायची, मुरघास याचा बनव लगेच दुसरा लॉट, म्हणजे लगेच वर्षात कमीत कमी 3 वेळा तो मका करू शकतो 1 एकरमध्ये। आणि जी काही दुसरी मका राहील, आता ही आमची रेग्युलर मका आहे, रोज आपण आता चारतो। आता बघा, हे क्षेत्र इकडं मोकळं झाले, ह्या क्षेत्रात आपण आता रोटर घालून हे तयार करून घेणार। हा एक टप्पा झाला, हा हा दुसरा टप्पा, हा आणि हा टप्पे चालू केला, हा हे चालू केला आता गायांना, आता हा संपल्याच्या नंतर हा येणार येणार, त्याच्या पुढचा नंतर दुसरा टप्पा तयार होणार। म्हणजे 1 एकरचं क्षेत्र हे रोज तुम्ही आपलं कापून हिरवा चारा म्हणून घालू शकता। आणि हिरव्या चाऱ्यासाठी 1 एकरचं क्षेत्र पुरेसं आहे, पुरेसं आहे। आणि 1 एकरचं क्षेत्र मुरघासासाठी पाहिजे, आपलं लसूण घास म्हणा किंवा गोट्याला थोडीशी जागा गुत्ती किंवा काय नाही का, बाकीच्या गोष्टी असतात। आणि मुरघासासाठी जर मुरघास तयार असेल, त्यांचा जर वेगळ्या क्षेत्रामध्ये मुरघास तयार केला असेल तर 1 ते 1.5 एकरमध्ये होऊ शकतं आरामात, आरामात होऊ शकतं। म्हणजे 1 एकर जर क्षेत्र असेल तर मकला ते आहे ना मुरघासासाठी फायद्याचंच आहे। कारण का बॅग पण आपल्याला खर्च पण पहिले आपले 10-15 बॅग आहेत बुवा, तर 1 एकरला त्या बॅग आपण भरू शकतो परत त्या मोकळ्या झाल्याच्या नंतर, हा आणि त्याला काय मेंटेन म्हणजे खर्च नाही ना, आपण स्वतः आपली कुट्टी तर राहणार आहे घरी, मग घरची कुट्टीने ते आपण क्षेत्र माणूसबळ पण लय लागणार नाही, 1 एकरची मका आपण 1 दिवसात करू शकतो। 1 एकरचा जरी हिरवा चारा तयार करायचा आहे आपल्याला, तर त्याला म्हणजे जेव्हा आपण नांगरतो तेव्हापासून ते एक अशी एवढी मका झाली आपली 7-8 फुटाची ही, तर ही 7-8 फुट मका आहे आपली, हां, तर यापर्यंत किती खर्च येईल जेव्हा म्हणजे वर्षभरात आपण 3 वेळा तर मका घेऊ शकतो, तर एका टायमाला किती खर्च येऊ शकतो याला? एकरी, हां एकरी, एकरी जर खर्च केला तर कमीत कमी 8,000 रुपये खर्च येईल, 7 ते 8,000 रुपये फक्त तुमचं शेताचा अशी मका तयार व्हायला आहे ना, कमीत कमी 7 ते 8,000 रुपये खर्च आहे। कारण का ट्रॅक्टर आला त्याला म्हणजे वावर तयार करायचं, ट्रॅक्टर आला म्हणजे मशागत करणे प्लस त्याला मजूर लागणार लावायची, पाणी बी तर आहेच पण पाणी, म्हणजे असं बरंचसं काही त्याला खर्च आहे। तर 1-8,000 रुपये त्याला खर्च आहे एकरी,
एकरी आणि जर ते आपलं शेत असेल तर शेत आणि खंडाचं जर घेतलं तुम्ही भाड्याने किंवा मग त्या भाड्यात एक्स्ट्रा होईल त्याच्यामध्ये, त्याचा खर्च वेगळा राहील. साधारणतः वर्षभरात एक पाणी बिणी भरावं लागतं, कमीत कमी 8 ते 9 पाणी द्यावं लागते मकला. एका वर्षभरात एक 25 ते 30 हजार मध्ये होऊन जाईल मक्याचं. जर एक एकर असेल तर त्याला 3 वेळा वर्षातून 3 वेळा मका करू शकतो एक एकर मध्ये. तर 8 हजार रुपयांनी जर हिशोब केला, 8 त्रिक 24 म्हणजे 25,000 रुपये आपण धरून चाला. 25,000 रुपये जर खर्च केला तर त्याचं बागते फुल हो. मग 1 वर्षाचं 25,000 म्हणजे काहीच नाही ना. 5 गायांसाठी जर घरचं चारा असेल तर बरं का, म्हणजे मग परवडते. आणि मकला शेणखत जर असेल तर चांगली प्रतिने मका वाढते. आणि ज्या गायीचं साधारणतः 1-20 लिटर दूध देते व्हायल्यावर, तर त्या गायीला जर तुमच्या मुरघास असन, हिरवा चारा असन, सुका चारा असन आणि आपला आंबवण आहे त्याच्यामध्ये काय काय देता आणि किती किती प्रमाण द्यायला पाहिजे ना, असं तुम्ही किती देता? आता कसं आहे, गायीला कमीत कमी गायीचं 500 किलो वेट पाहिजे एका गायीचं साधारणपणे. मग गाई क्वालिटी असतं गायी काही, जर तुम्ही 500 किलो असन तर 500 किलो जर गायी असन तर तिला कमीत कमी 30 किलो खाद्य पाहिजे, म्हणजे तिच्या पोटात गेलंच पाहिजे दिवसभरात. दिवसभरातलं 30 किलो कमीत कमी आंबवण धरा. त्याच्यामध्ये काय काय किती किती दिलं पाहिजे? कमीत कमी आता तुम्हाला सांगू का, हिरवा चारा आहे ना 10-1 किलो पाहिजे हिरवा चारा. आणि आंबवण धरायचं 2 किलो, सुका चारा 1-2 किलो. आणि मुरघास म्हणजे असन तसं, मुरघास जर जास्त असन तर मुरघास जास्त टाकायचा, मग हे 7.5 तर ते 7.5 असं करायचं. म्हणजे जसं तुमच्याकडे खाद्य त्याप्रमाणे तुम्ही चारायचं. पण गायीच्या पोटात हे आहे ना, आता दूध जर गायीला दूध असेल पण नुसतंच वजन 500 किलो असून उपयोग नाही, ती गाय येलेली पाहिजे. मग तिला आपण आंबवून तसं चारणार ना. वेल्यावर ती किती आंबवून देईल? वेल्यावर कमीत कमी गायीला 20 लिटर दूध असेल तर 4 किलो दिवसाला आंबवून झालंच पाहिजे तिला, 4-4.5 किलो. तुम्ही किती देता जर 20 किलो असेल तर? 20 लिटर आहे ना जर दूध असेल गायीला तर कमीत कमी 7 किलो एक आंबवून होते तिला दिवसभरात. दिवसभरात हो, 3.5-3.5 किलो पडते. जेव्हा मुरघास देतो आपण गायीला तर तिच्या फॅटमध्ये काय फरक पडतो, तिच्या म्हणजे स्किनवरती जी कातडी काय होतं? मुरघास हा मुरवलेला म्हणजे लोणच्यावानीच प्रकार आहे हा मुरघासाचा. त्याच्यापासून गुळाचं आपण त्याला गुळ वापरतो, मिल्डर मिक्सरची पावडर वापरतो हा तयार करताना, म्हणजे मीठ वापरतो. मग सगळे गट तिला भेटतात गटम. आणि मग ते काय होतं, फॅटीला ते पोषकचे. आणि त्यात जर आपण मुरघासामध्ये जर सुका चारा कडब्याची कुट्टी म्हणा किंवा गव्हाचं गोंडळ म्हणा, म्हणजे असं काही जर वापरलं सुका चारा तर आणि वाला चारा हे जर मिक्सर करून जर गायीला आपण दिलं तर तिची फॅट चांगली लागणारच नाही. सुका चारा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. आज आपण जेवण स्वतः करताना आपण जेवताना पण कसं सगळं पाहिजे आपल्याला, कालवण पातळ पाहिजे, भाकर त्याच्याबरोबर पाहिजे, सुकी भाकर. नुसती भाकर खाणार आहे का कुणी? मग तसं गायीला पण खाद्य हे वल्ला सुका सगळं मिक्स पाहिजे. मग तिची पचन शक्ती चांगली राहते, गायीची संडास चांगली होते, प्लस गायीचं दुधाची क्वालिटी तर एकच नंबर होते. गायी लागायला प्रॉब्लेम नाही, म्हणजे सगळ्या बाबतीत फक्त असं पाहिजे, सगळं एकदम मिक्स करून पाहिजे. जास्तीत जास्त मुरघास आपण गायीला किती किलो देऊ शकतो एका दिवसात? जर 20 लिटरची गाय, गायीला कमीत कमी 15 किलोच्या पुढे तर नाही चाललं पाहिजे. नाही चाललं दुष्परिणाम काय? दुष्परिणाम असं आहे का, नुसतंच ते याचं आमलीला म्हणजे तो आंबट पदार्थ आहे, तो आमलं पदार्थ, त्यामुळे तो पदार्थ सारखा खाऊन खाऊन पण त्रास होऊ शकतो. आत्ता एक माग व्हिडिओ आलती युट्यूबला का, बैलाला त्रास झालता पा मुरघासानी, तर एखाद्या वेळेस काय होतो, एखाद्याची पचनशक्ती कमी जर झाली मुरघास जर जर दिला तर तिला पण प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तिला हिरवा चारा, आता हे मुरघासाचं फेड कसं आलं का बुवा, माणूस बळ थोडंसं कमी लागन किंवा बुवा क्षेत्र लय गुत्त नुसतं वैर निलाच, म्हणून लोकांनी काय केलं मुरघासाचं. मग ते मी जे तुम्हाला म्हटलो, 1 एकरचं क्षेत्र जर असेल तर टप्प्याटप्प्या करायला प्रॉब्लेम नाही. ज्याचं मोठा गोठा आहे त्यांचं ठीक आहे बुवा, पण जो 10-11 गायांचा गोठा आहे, ज्याचा 10-5 गायांचा गोठा आहे, त्यांनी असं करायला काय हरकत नाही. जास्त मुरघास दिल्यावरती दूध खराब होतं का असं लवकर किंवा वास? आता काय होतं, मुरघास जर दिला गायीला जास्त प्रमाणात, तुम्ही जर नुसताच मुरघास दिला, तिला नुसताच तुम्ही रोज मुरघास ठेवताय, नाही ना गायीला चालू शकत. ती गायी खाणार किती दिवस? 3 दिवस 4 दिवस, 5व्या दिवशी ती कमी खाणार. बरोबर आहे, सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे. सगळे हे पण गेलं पाहिजे. तुम्ही नुसतीच भाकर खा, कुरडी नाही खाऊ शकत, किंवा नुसतंच लोणचं खा,
नाही खाऊ शकत. त्याच्याबरोबर काय होतं, हा चारा महत्वाचा आहे. हिरवा चारा लोक म्हणतात ना, बुवा दहा गाया सांभाळतो, एकटा माणूस सांभाळतो, त्याच्याकडे मुरगाशे नसता, काय त्याला आणावं लागत नाही, टाकावं लागत नाही, तसं काही चालत नाही. हा हिरवा चारा थोडाफार तरी पाहिजेच. थोडाफार हिरवा चारा, थोडाफार सुका चारा. जरी तुम्ही 20 लिटरची गाई आहे, तिला कमीत कमी 15 किलो जर चारला एक दिवस भरातला 7 किलो बुवा एका टायमाला टाकला कुटीमध्ये आणि सकाळी संध्याकाळी 7 किलो टाकला, तर मग ते ठीक आहे. बरोबर. पण दिवसभर जर तुम्ही नुसतं तिला मुरगास जर दिला तर तो काय हे नाही आहे, आणि दुधाची क्वालिटी काय त्याने काही तुम्ही सुधारणार नाही. पण ज्यावेळेस मुरघासामध्ये जर कोरडा चारा ही मका जर असेल हिरवी, तर तुमची क्वालिटी चांगली राहील. तर नक्कीच मित्रांनो, स्वप्नील सरांकडून तुम्हाला नक्कीच ही माहिती, एक उपयोगीची माहिती मिळाली असेल की आपण गाईला दिवसभर ही फक्त मुरघास देऊ शकत नाही आणि चाऱ्यासाठी किती खर्च येईल, किती एकरचं क्षेत्र लागेल हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कळलेच असेल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे, ते लाईकचं बटन दाबा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.